ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। राज्यात महाविकास आघाडी सरकार उलथावून शिंदे गट आणि भाजपनं सत्ता स्थापन केली आहे, पण अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यानं शिंदे गटातील आणि अपक्ष आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचं दिसून आलंय। अशातच आमदार बच्चू कडूंनी केलेल्या विधानावरून राजकीय चर्चांना उधाण आलंय। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय अस्थिरता आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिउत्तर दिलंय, पाहूयात। मध्ये अस्थिरता आहे आणि विरोधी पक्ष म्हणजे महाविकास आघाडीमध्ये देखील राजकीय अस्थिरता आहे, काय नक्की भाष्य करायचं बच्चू? मला वाटत नाही विरोधी पक्षात कोणती अस्थिरता आहे, सत्तारूढ पक्षात आहेच अस्थिरता, हे महाराष्ट्र बघतोय। साहेब, दुसरीकडे 52 कोळी असतील किंवा विखे पाटील असतील, त्यांनी सत्यजित तांब्यांना खुली ऑफर दिलेली आहे, मीडियासमोर ऑफर दिलेली आहे की तुम्ही भाजपमध्ये यावं, तुमचं स्वागत आहे, त्यानंतर आम्ही विचार करू, काय वाटतं एकंदरीत सत्यजित तांब्यांच्या ह्या सगळ्या? आता मतदान झालेलं आहे, काल निवडणुकीचा निकाल लागेल उद्या 2 तारखेला, त्यानंतर त्यावर बोलू। प्रकाश आंबेडकर साहेब वेळोवेळी पवार साहेबांबद्दल भाजपचा माणूस म्हणून टीका करत आहेत, कशा पद्धतीने बघते राष्ट्रवादी काँग्रेस? त्याच्यावर बोलणं झालेलं आहे, आता परत त्याच विषयावर मला माहित नाही, त्या बाबतीत काही आमची माझी कोणाशी चर्चा झालेली नाही। प्रकाश आंबेडकर असं म्हणतात, कदाचित ती लोकसभेच्या अधिवेशनाच्या आधीची बैठक असेल। पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीचा एक विषय, शिवसेना देखील दावा करते, तुमचा देखील विषय तिथे काय नेमकं होणार ते आम्ही बसून ठरवू, आता 1-2 दिवसात ठरवू, दोन्ही पक्ष म्हणून तिन्ही पक्ष म्हणून। प्रकाश असं म्हणतात की शिवसेना आणि आम्ही लढलो तर 150 जागा येतील विधानसभेला, आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आले तर 200 पुढे पार करू, काय नक्की प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीतले? कारण अद्याप अजून भूमिका स्पष्ट झाली नाही, ते महाविकास आघाडीत येणार आहे। मला काही या विषयावर फारसं बोलायचं नाही आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।